लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाची आणि शिवीगाळ प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात व्यापारी आणि सभापती विरुद्ध अदाखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन ही मराठवाड्यातील नंबर एकची बाजारपेठ म्हणून नावाजलेली आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि इतरही भागातून शेतकरी विविध प्रकारचे भुसार माल आणि कांदे विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत असतात. त्यामुळेच बाजार समिती नफ्यात आहे. हे शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळेच. परंतु वैजापूर तालुक्यातील नारळा पारळा आणि कन्नड तालुक्यातील शिरोडी येथील शेतकरी हे मूग विक्रीसाठी घेऊन आले असता ज्यावेळेस लिलाव चालू झाला तेव्हा व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचा मूग हा 2700 रुपये प्रति क्विंटलने पुकारला तर शासनाचा मुगाचा हमी भाव हा 5300 रुपये आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक कशासाठी असा जाब विचारण्यास शेतकरी सदर व्यापाऱ्यांकडे गेले असता व्यापारी शेतकऱ्यांवर अरेरावी करू लागला आणि बाचाबाची केली. त्यामुळे बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील दोनगावकर आले आणि पुन्हा लिलाव पुकारण्यास सांगितले. परंतु शेतकऱ्यांनी लिलावास मज्जाव केला. त्यावेळी शेतकरी आणि सभापती दोनगावकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. याच घटनेचा निषेध म्हणून सर्वपक्षीय संघटनांनी बाजार समितीचे सभापती व्यापारी यांच्याविरुद्ध आंदोलन केले आणि बाजार समितीचे सचिव यांना निवेदन दिले की 2 दिवसात सदर हमी भाव शेतकऱ्यांना दिला नाही तर बाजार समितीला कुलूप ठोकण्यात येईल आणि होणाऱ्या नुकसानीला मार्केट कमिटी सर्वस्वी जबाबदार राहील. दरम्यान शेतकऱ्यांनी व्यापारी महावीर पाटणी, सभापती संभाजी पाटील डोणगावकर आणि आणखीन एका जणाविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अदाखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. यावेळेस काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे भाई महेश गुजर, भाई गणेश सोनवणे, मनसेचे तालुका प्रमुख अण्णासाहेब पाटील, शिवसेना युवा सेनेचे युवक प्रमुख नितीन पाटील कांजुने, शहर प्रमुख अमोल शिरसाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्वश्री ज्ञानेश्वर बागचौरे, हमाल वापडीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील पाखरे, राष्ट्रीय समाज पार्टीचे अशोक सोनवणे यांनी बाजार समितीच्या आवारात सभापती, व्यापारी आणि बाजार समितीच्या प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आणि झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला.